नमस्कार, कुक विद प्रीती मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदर्भामधील एक पारंपरिक रेसिपी म्हणजेच गुळाचा पदार्थ दहीपुरी कशी बनवायची ती बघणार आहे. अगदी जिलेबीप्रमाणे याची चव असते आणि एकदम आंबट गोड दोनही चवीची ही खुसखुशीत अशी दहीपुरी कशी बनवायची ती बघूया. यासाठी एका परातीमध्ये एक चाळणी ठेवून घ्यायची आणि यामध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा. बारीक रवा नसेल तर मिक्सरवर थोडा फिरवून घ्यायचा. एक कप मैदा घालून घ्यायचा. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, खूप जास्त मीठ घालायचं नाही. व्यवस्थित याला चाळून घ्यायचं म्हणजे छान हे मिक्स होतं. आता यामध्ये आपण 2 मोठे चम्मच गरम तेल घालून घेणार आहे. गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे छान खुसखुशीत अशा या पुरी बनतात. व्यवस्थित चम्मचने मिक्स करायचं, त्यानंतर हाताने याला छान रगडून आपण मिक्स करून घेणार आहे. मैदा रव्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्तसुद्धा करू शकता. फिक्स असं प्रमाण घेतलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. यामध्ये आपण 1 कप दही वापरणार आहे. दही आंबटसर असं वापरायचं आणि दही वापरून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा, जसा आपण पिठाचा गोळा चपातीसाठी बनवतो तसा. अगदी सॉफ्ट असा हा आपला डो बनून तयार झालेला आहे. मी इथे पाणी बिलकुलसुद्धा वापरले नाही. तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही पाणीसुद्धा थोडं वापरू शकता. याला आपण 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेऊया. तर यासाठी मी इथे 2 कप साखर घेतलेली आहे. 2 कप आपलं पीठ होतं, त्यासाठी 2 कप साखर आणि 1.5 कप पाणी घालून घ्यायचं यामध्ये. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर हा पाक आपण जवळजवळ 1 तास येतपर्यंत बनवून घेणार आहे. या दहीपुरीचा पाक आपण 2 प्रकारे बनवू शकतो. आवडीनुसार तुम्ही कुरकुरीत अशी पुरी हवी असेल दहीपुरी, तर तुम्ही पाक पूर्ण 1 तारी बनवायचा. सॉफ्ट अशी पुरी हवी असेल म्हाताऱ्या माणसांसाठी वगैरे, तर तुम्ही सॉफ्ट अशी पुरी बनवण्यासाठी 1 तारीपेक्षा कमी पाक बनवायचा. यामध्ये 1 चम्मच वेलची पूड घालून घेतली आहे, छान फ्लेवर येतो त्यामुळे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फक्त 5 ते 10 मिनटामध्ये ही पाक बनून तयार होतो. शेवटचा ड्रॉप पडायला वेळ लागत आहे आणि ही तुम्हाला बोटाच्या साह्याने मी पाक दाखवत आहे. चिकटपणा आलेला आहे पण पूर्ण 1 तार नाही बनत आहे. असा आम्ही हा पाक ठेवणार आहे. तुम्हाला 1 तारी हवा असेल थोडा कुरकुरीत पुरीसाठी, तर पूर्ण 1 तारी बनवायचा. इकडे आपला पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे. पाक पण आपला थोडा थंड होण्यासाठी आपण ठेवलेला आहे. यानंतर आपण पुरी लाटून घेऊया. याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. जेवढे आपण आवडीनुसार तुम्ही पुरी छोटी मोठी करू शकता. असे गोळे बनवून घेतले आहे. यानंतर 1 गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावायचा, अगदी थोडा लावायचा, खूप जास्त नाहीतर तेलामध्ये तो तळताना सुटतो आणि तेलामध्ये एक जळल्याचा स्मेल येतो. छान असं पतला आपण हे पोळी लाटून घेतली आहे. पुरी आपल्याला खूप जाडी पण नको आहे आणि खूप पातळ पण नको अशी लाटून घ्यायची आहे. सगळ्या पुरी आपण अशाच लाटून घेतलेल्या आहे, बघू शकता. यानंतर मी इकडे गरम करण्यासाठी तेल ठेवून घेतलं आहे. पाक पण आपला तयार झालेला आहे. पाकाची गॅस बंद करून ठेवली आहे. तेल मीडियम गरम आपल्याला तळण्यासाठी हवं आहे. मीडियम गरम तेलामध्ये या पुरी आपण छान तळून घेऊया. तुम्हाला खुसखुशीत पुरी हवी असेल तर छान लालसर कलर येतपर्यंत तुम्ही या तळू शकता. वाव, मस्तच पुरी छान तळून वरती आलेली आहे. अगदी टम्म अशी ही फुललेली आहे. तर ही पुरी लाईट रेड कलर येतपर्यंत तळून घ्यायची. तुम्हाला अगदी खुसखुशीत हवी असेल तर थोडा आणखी रेड कलर येतपर्यंत तुम्ही ही तळू शकता. तर या पुरी आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. या दहीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या पुरी आपण अशाच तळून घेऊया. मीडियम फ्लेमवर या पुरी तळायच्या. तेल छान निथळून घ्यायचं आणि या पुरी काढून घ्यायच्या तेलामधून. मस्त अशा या टम्म फुललेल्या आहे, खूप सुंदर अशा या दिसत आहे. यानंतर आपण याला पाकामध्ये डिप करून घेणार आहे. मीडियम गरम पाकामध्ये या डिप करायच्या. खूप कडकडीत गरम पाकामध्ये डिप करायच्या नाहीतर या लवकर नरम पडतात. तर याला आपण फक्त 10 ते 20 सेकंड डिप करणार आहे. दोनही साईडनी छान जसं आपण जिलेबीला डिप करतो पाकामध्ये तसं याला डिप करून घ्यायचं आहे. दोनही साईडनी मी छान डिप करून घेतले आहे. 2-2 पुरी या पाकामध्ये छान बुडवून घ्यायच्या आहे आणि पाक छान आतमध्ये जातपर्यंत 10-20 सेकंद यामध्ये ठेवायचं. त्यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही. आणि या सगळ्या पुरी एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही 3 ते 4 दिवस आरामात खाऊ शकता. ड्रायफ्रूट घालून घ्यायचे हे ऑप्शनल आहे, नाही घातले तरीही चालेल. आणि ही दहीपुरी बनून तयार झालेली आहे. आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.